6 डिसेंबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण निर्माण दिन या दिनानिमित्त ही बालसभा आयोजित केली आहे. या बालसभेचे नियोजन इयत्ता 6वीच्या वर्गाकडे आहे. माझी वर्ग मैत्रीण सोनाली तिने तिचे अध्यक्षस्थान स्वीकारावे अशी मी वर्गाच्या वतीने तिला विनंती करते. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका व सर्व शिक्षक कार्यक्रमाचे अध्यक्ष यांनी मंचावर स्थानापन्न व्हावे अशी मी त्यांना विनंती करते. शाळेच्या मुख्याध्यापिका व अध्यक्षांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करावे अशी मी त्यांना विनंती करते. यापुढील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मी करणार आहे. आता आपण या दोन थोर व्यक्तीचे विचार, त्यांचे कार्य, त्यांच्या जीवनातील काही प्रसंग याबाबत ऐकूया. इयत्ता 6वीच्या वर्गातील रोहित आपले विचार मांडेल. सामान्य व्यासपीठ आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा फुले यांच्या कार्याबद्दल बोलणार आहे. मुलींसाठी शाळा सुरू करताना महात्मा फुले यांना अतोनात कष्ट सहन करावे लागले, पण तरीही ते आपल्या विचारांपासून डगमगले नाही. त्यांच्या या प्रयत्नामुळे आज स्त्रियांसाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले आहेत. अशा या महात्म्याला अभिवादन करून माझे दोन शब्द थांबवतो. जय. धन्यवाद रोहित. यानंतर 6वीतील संस्कृती आपले विचार मांडले. आज मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी बोलणार आहे. डॉक्टर बाबासाहेबांचे मूळ नाव भीमराव होते. त्यांचे वडील रामजी व्यासंगी शिक्षणाविषयी असता असणारे बाबासाहेबांना शिक्षण घेण्यात प्रोत्साहन दिले. त्यासाठी त्यांनी अपार कष्ट केले. बाबासाहेबांच्या प्रगतीवर त्यांचे बारीक लक्ष असायचे. वडिलांच्या विचारांचा पगडा आंबेडकर यांच्यावर होता. डॉक्टर बाबासाहेबांचे सर्वात जवळचे मित्र म्हणजे पुस्तके. ते पुस्तकात खूप रमायचे. वाचनामुळे त्यांना मनन चिंतन करण्याची सवय झडली. कुशाग्र बुद्धिमत्ता, उत्तुंग ज्ञान व अखंड यामुळे ते आपल्या भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार झाले. या कर्तृत्वांना व घटनेच्या शिल्पकाराला अभिवादन करून मी थांबते. जय हिंद. धन्यवाद संस्कृती. यानंतर 6वीतील विद्यार्थी गोपिका आपले विचार मांडू. महात्मा ज्योतिबा फुले यांना आपण महात्मा म्हणतो, कारण त्यांनी समाजासाठी देशासाठी प्रचंड कार्य केले. विधवा विवाह सत्यशोधक समाजाची स्थापना केली. विधवा विवाहास प्रोत्साहन दिले. अनाथालये काढली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाचे महत्त्व ओळखून दिले. मिलिंद सिद्धार्थ कॉलेजची स्थापना केली व त्यांनी पुस्तकासारखा दुसरा मित्र नाही असा त्यांनी संदेश दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून ओळखतो. ह्या दोन थोर व्यक्ती आपल्यासाठी दीपस्तंभ आहेत. यांना मी मनपूर्वक अभिवादन करून मी माझ्या दर्शक थांबवते. जय हिंद. धन्यवाद गोपिका. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या अध्यक्षांना विनंती करते की त्यांनी आपले विचार मांडावे. मित्रांनो, मला अध्यक्षपद दिल्याबद्दल सर्वप्रथम मी आपला धन्यवाद देते. व आतापर्यंत आपला अनेक विद्यार्थ्यांचे विचार ऐकले असतील, त्यामध्ये आपला या दोन थोर व्यक्तींच्या विचारांची व कार्याची माहिती मिळाली. जसे की कवी विंदा करंदीकरांनी म्हटल्याप्रमाणेच, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांच्या सेवेने व त्यागाने प्रेरित ही शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचण्याचा संकल्प करूया. व आपल्या परिसरातला एकही विद्यार्थी शाळा बाह्य राहणार नाही यासाठी प्रयत्न करूया. एवढेच बोलून मी माझे दोन शब्द थांबवते. जय हिंद. धन्यवाद सोनाली. आता आभार प्रदर्शन आरती करेल. आज आमच्या वर्गाच्या या बालसभेला मुख्याध्यापिका व शिक्षक वृंद उपस्थित राहिले, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते. तसेच आमच्या वर्ग शिक्षिका बाईंनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. तसेच हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी रखवालदार मामा सेविका मावशींनी आम्हाला खूप मदत केली. म्हणूनच आम्ही ह्या सभागृहाची सजावट, मंच व्यवस्था, मुलांची बैठक व्यवस्था करू शकलो. नीता व तन्वीने अतिशय छान सूत्रसंचलन केले. मीनल व जॉनने व्यासपीठ व्यवस्था केली. प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली.
प्रकाशने ध्वनी व्यवस्था केली. या सभागृहात तुम्हाला महात्मा फुले व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील प्रसंग चित्र रेखाटन दिसते. ऐकुमुत संपदा प्रफुल्ल वचिनप्पा ही प्रसंग चित्र रेखाटली आहे. आमच्या या सहावीच्या वर्गातील आभार मानते अशा अध्यक्षांच्या वतीने जाहीर करते.